पुण्यात युवा सैनिकांचं PFI विरोधात आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा फाडत घोषणाबाजी. दुपारी 1:30 मनसेचंही पुण्यात हर हर महादेव आंदोलन. संभाजीनगरात मनसेकडून PFI ऑफिस फोडण्याचा प्रयत्न, मनसे पदाधिकारी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. उरल्या सुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत, मर्द असल्याचं वारंवार जाहीर करणारे कुठे आहेत. PFI आडून आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. अनिल परब यांच्या बंगल्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिका, अवैध बंगला तोडण्याची सोमय्यांची मागणी, हरित लवादानं 2 आठवड्यात मागितलं उत्तर. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात लहान मुलांच्या ICU कक्षाला आग, वेळीच मुलांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवल्यानं मोठा अनर्थ टळला. गोंदियात 120 विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमधून कोंबून नेलं, श्वास गुदमरल्यानं अनेक विद्यार्थी बेशुद्ध, शाळा प्रशासनाचा बेजबाबदारपणा. निफाड तालुक्यात शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांचा जीवघेडा प्रवास, पुराच्या पाण्यातून टोमॅटोचे क्रेट वाहून नेण्याची वेळ. आणि सिन्नरच्या शेतकऱ्याची सोलापुरात फसवणूक, शेतकऱ्याची 80,000 कोथिंबीर पळवली, व्यापारी असल्याचं सांगत शेतकऱ्याला गंडा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.